स्टेजवर दाटी परिस्थिती पाहिल्यानंतर आता त्या अधिपती छत्रपती शाहू महाराज म्हणले अरे अशा पद्धतीने चालत असेल तर छत्रपती म्हणून नाही तर या देशाचा नागरिक म्हणून हे मी उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही आणि खऱ्या आपण त्या दृष्टिकोनातून छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी या लक्षात घ्या. शाहू महाराजांच्या विचारधारा असल्यामुळं आज 18 वर्षात त्यांची भेट होईल की नाही होईल गेले 35-35 वर्षांचा संपर्क आहे. माझ्या मित्राच्या घरी 25 वर्षांपूर्वी त्यांचे वडील वाढले होते. अशा वेळेला सकाळी 9 फोन आला माझे मित्र म्हणजे माणिकराव मी महाराज यार आलेले आहे. महाराज सकाळी बरोबर 9 आले आणि अगदी घोंगड्यावर बसले आणि तो आपल्याला सांत्वन करण्याची भूमिका आहे. अशा पद्धतीनं ज्यावेळेस कोल्हापूरचं सामाजिक जीवन ढवळण्याचा प्रयत्न बाह्य शक्ती आणून इतर जाती जाती तणाव करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दुपारी 2:30 मला फोन आला महाराजांचा वसंत आपल्याला रस्त्यावर उतरायला लागतंय. महाराजसाहेब म्हणलं चालतंय आणि त्यावेळी त्यांनी इथल्या पोलीस प्रभूला सांगितलं तुमच्याकडे हवा काय देत की नाही बघा नाही तर आम्ही रस्त्यावर येऊ. असा स्वामी महाराज आणि फुलंद असाल ते शाहू महाराज आज आता आपलं प्रतिनिधित्व करणार आहेत. म्हणजे हे होत असताना काही मंडळी आता विशेष आपल्याला अवघ्याला येत असताना काही मंडळी रुमाल पोसून कुठे हिंदुत्वात कुठे काय अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं जे काय चाललेलं आहे त्यालाही आपण समजायला सांगूया. याद राखा की आमची छत्रपतींची गाडी आहे. तुम्ही काय टीका करायची करा. निवडणुकीमध्ये शाहू महाराजांनी सांगितलं होतं मला अपक्ष म्हणजे बिनविरोध निवडणूक आहे. निवड ही निवडीच पाहिजे. समोरचे माझे मित्र आहेत त्यांनी आपण करूया. तर शाहू महाराज खेळाडू आहेत आणि खेळाडू होतील आपण आपल्या ही लढाई होऊ दे. परंतु सध्या ती काय मानसिकता विरोधकांची चाललेली आहे. एका बाजूला म्हणतात की 70 वर्षे काय केलं आणि खासदार टाळ्यावर होतात आणि तुम्ही सुद्धा राहायचं 10-15 वर्षे आणि काय टीका करताय. लोक हसा झालेले आहेत. म्हणून ह्या शाहू महाराजांची जी भावना आहे ती आपल्यातच एक व्यक्ती अशा भावनेनं शाहू महाराजच आपल्या ह्या उमेदवारी करत आहे. अशा वेळेला आपण काही जे रुमाल उतरतात त्या संदर्भात आपण उत्तर देणं गरजेचं आहे. मी फार काही वेळ घेत नाही परंतु हे कोल्हापूर शहर म्हटल्यानंतर एक पुरोगामी नगरी म्हणून व आमची पुरोगामी नगरी आहे. मला काय कार्यकर्ता भेटा महाराज छत्रपती ठीक आहे पण हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून एक पुरोगामी त्याला एकच प्रश्न विचारला अरे बाबा गावात आता 7 पावलेला आहे तू दवाखान्यात देणार काय देवळात पारा पातळीचा उपाय करणार. तो म्हणला मी देवळात नाही नेणार दवाखान्यात नेणार. हा विचार म्हणजे पुरोगामी विचार आहे लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे जे होते ते सनातनी जो सनातनी धर्म होता ते सनातनी हिंदू होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईला सती जाण्यापासून रोखलं. ज्या समुद्रामध्ये समुद्रबंदी होती या देशाला समुद्रापासून धोका आहे तिथं आरमार उभा केलं ती भूमिका म्हणजे ती आमची खऱ्या अर्थानं पुरोगामी भूमिका होती. तशाच पद्धतीनं आमच्या शाहू राजांना त्या शाहू राजांच्या जाण्यानंतर त्या आराम पोराने साखर आणि पेढे वाटले ती सनातनी वृत्ती लक्षात घ्या. आणि ज्या राजाने आपण खजिना विक्रीचा केला साऱ्या आपल्यासाठी आपण होतं जे पाणी पित होते तलावासाठी सगळा खेदीला निकाय केला. शिक्षणाची सोय केली महिलांच्या शिक्षणाने घेतली अनेक सामाजिक सुधारणा केल्या. तो पुरोगामीचा वारसा आज आपल्याला पुन्हा एकदा जिवंत करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण एक ते चढूया. जर आमच्या गादीला पुरोगामी म्हणून निर्माणाचा प्रयत्न केला किंवा अन्य काही केलं तर तुमच्या छातावर आम्ही बसतो. परंतु चुकीच्या पद्धतीने काय असेल ते असेल खेळाडू उठीन आपण करूया. एक व्यक्ती टीका करू परंतु चुकीच्या पद्धतीने छत्रपतींच्या वरची टीका आम्ही कदापि खपवून घेणार नाही. त्यामुळे दादासाहेब एवढीच विनंती करतो की आपण येत्या कारखान्यामध्ये येणार